मोदींना सपोर्ट करणारा, सत्ताधारी पक्षाला सपोर्ट करणारा खासदार निवडून द्यायचा. भावनिक होऊ नका, माझी हात जोडून विनंती आहे. काही जण वरिष्ठ नेते फोन करतील, आत्ता ऑलरेडी करतायत. काही काही जणांचे 15 वर्ष कधी फोन आले नाही, परंतु ते तुम्हाला म्हणतील कसं चाललं आहे, काय चाललं आहे, तुम्हालाही कळणार नाही आयला एकदम फोन कसं काय आला, पण येतोय. त्याच्या संदर्भात मी विकासाला मत मागतोय, मी कुठल्या दुसऱ्या गोष्टीला मत मागत नाही. मी तुमचा विकास केलेला, आजूबाजूच्या तालुक्याच्या तुलनेमध्ये बारामती पुढं चाललेलं आहे. त्याच्यात अजून भर घालण्याचं काम करायचं आहे. त्याकरता एकट्या राज्य सरकारचा निधी कमी पडतोय, म्हणून केंद्राचा पण निधी आपल्याला आणायचा आहे, म्हणून त्यांच्या विचाराचा खासदार द्यायचा आहे. त्याच्यात तर आपल्यातच फायदा होणार आहे. वाढवलं असं नाही, कसं आहे की अनेक गेले 15 वर्ष, एक तर दादा माझे वयानी पण मोठे आहेत आणि माझे मोठे भाऊ आहे. बारामतीतलं सगळं काम हे दादांवर एका विश्वासाच्या नात्याने आदरणीय पवारसाहेबांनी टाकलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा कुठलाही प्रश्न यायला, प्रोटोकॉल आदराचा, प्रेमाचा आणि एका संघटनेत काम करायचा. दादा माझ्या वयानी पण मोठे आहेत, कर्तृत्वानेही मोठे आहेत. त्याच्यामुळे एका मोठा भाऊ, एक पक्षाचा मोठा नेता म्हणून त्याचा प्रोटोकॉल पाळण्याचे संस्कार जे माझ्यावर झालेले आहेत, त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल मी पाळायचे. कोणीही माझ्याकडे आलं तर मी म्हणायचं आपण दादांचं मार्गदर्शन घेऊ आणि पुढे जाऊ, आणि दादाच्या कामामध्ये आपली ढवळाढवळ नको म्हणून मी एक पाऊल मागे ठेवून दादाचा मान सन्मान करायची. मोठ्या भावाचा किंवा आपल्या मोठ्या नेत्याचा मान सन्मान करण्यात कसला कमीपणा. उलट मला आनंद आहे की कुठल्याही मोठ्या आपल्यापेक्षा वयानी, आणि अनेक वेळा असंही होतं, अनेक मंत्री आहेत जे माझ्यापेक्षा वयानी लहान आहेत केंद्र सरकारमध्ये, पण आम्ही त्यांचा मान सन्मान करतो, कारण का ते आमचं नातं नुसतं नाही आहे, त्या पदाला पण काही गरिमा आहे की नाही. म्हणजे आता अनुराग ठाकूर आणि माझे वैयक्तिक संबंध अगदी बहीण भावांसारखे, आणि आम्ही एकत्र खासदार झालो, कौटुंबिक संबंध आहेत आमच्या घरातले. आता अनुराग माझ्यापेक्षा वयानी लहान असला म्हणून मी हाक नाही त्यांना एकेरी मारणार, कारण का आज ते केंद्रात मंत्री आहेत. त्या पदाचा मान सन्मान हा मला केलाच पाहिजे, हेच तर संस्कार माझ्या आईनी आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी माझ्यावर केले. त्याच्यामुळे अनुराग जी आणि जेव्हा मंत्री महोदय हे आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये, ह्याला पार्लमेंटरी एटिकेट्स आणि प्रोटोकॉल्स म्हणतात.